नमस्कार, मी गणेश गायकवाड, आपल्या सर्वांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये। आज कार्तिकी वारी, महाराष्ट्रात पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरमध्ये मोठा जनसागर येत असतो। आणि आता मी सध्या पंढरपूरच्या एस टी स्टँडवरती उभा आहे। खरं तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही की या पाठीमागच्या ज्या खाजगी वाहतुकीच्या गाड्या आहेत त्या पाहिल्यानंतर तुमचा विश्वास नाही बसणार की हे पंढरपूरचं एस टी स्टँड आहे। पण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जो एस टीचा संप आहे त्याचा परिणाम म्हणून या पंढरपूर आगारात आपल्याला एकसुद्धा बस दिसत नाही। ह्या ज्या काही तुम्हाला बस दिसत आहेत त्या खाजगी बस आहेत आणि प्रशासनानं एकंदरीत पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी खाजगी वाहतुकीची सोय करण्यात आलेली आहे आणि विशेष करून RTOचं सहाय्य घेऊन ही वाहतूक या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। एकंदरीत एस टीचा संप आहे, त्यांच्या मागण्या अजूनसुद्धा पूर्ण होताना दिसत नाहीत आणि तरीसुद्धा प्रशासनाने इथल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपूरच्या एस टी आगारामध्ये जवळजवळ सर्वच खाजगी जी की वाहतूक आहे त्यांना परवानगी दिलेली आहे आणि त्याचाच परिणाम आपण आता या ठिकाणी या एस टी स्टँडवरती बघत आहोत। जवळजवळ पंढरपूरच्या एस टी म्हणजे महत्त्वाचं मेन जे एस टी स्टँड आहे तिथं जवळजवळ 150 ते 200 खाजगी ज्या काही गाड्या आहेत त्या उभ्या आहेत। एकंदरीत हे सगळं जे चित्र आहे आणि याचाच परिणाम म्हणून आजच्या कार्तिकी वारीलासुद्धा वारकऱ्यांची संख्या जी आहे ती प्रत्येक वर्षी कार्तिकी वारीला जेवढी गर्दी असते त्या तुलनेत अत्यंत अल्प असलेलं चित्र आपल्याला आज या कार्तिक वारी दिवशी बघायला मिळते। एकंदरीतच या सगळ्या एस टी संपांचा जो काही परिणाम आहे तो या कार्तिकी वारीवरती झालेला आहे, पंढरपूरमधल्या काही छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवरती झालेला आहे आणि एस टी बंद असल्यामुळे प्रशासनाला शासनाला जो मिळणारा पैसा आहे त्याच्यावरती सुद्धा या सगळ्याचा परिणाम दिसतो आहे। आणि आज एस टी स्टँडमध्ये खाजगी वाहतुकीला सुद्धा या ठिकाणी चांगले दिवस असल्याचं चित्र या ठिकाणी दिसते। त्यामुळं हे जर सगळं बघितलं तर हे सगळं चित्र हे एस टी संपामुळं आहे, त्यांच्या मागण्या प्रशासनाकडून कशा पद्धतीनं मान्य होत आहेत हे आपल्याला येणारा काळ बघावंच लागणार आहे। ए बी मराठीसाठी मी गणेश गायकवाड, पंढरपूर।